पाऊस पडून सुद्धा कचरेवाडी येथे प्यायला पाणी नाही व काही दिवस टँकर सुरू होते पण तेही आता बंद झालेत असे कचरेवाडी येथील ग्रामस्थांनी स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना सांगितले. सध्या गावात पाणी नसल्याचे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पाहुयात. शेतकरी वर्ग मोठा असल्यामुळे शेत कोरडी पडण्याची वेळ आली आहे. जनावरांचे हाल सुरू आहेत. पहिले गावात फक्त एकच टँकर येत होते मात्र जनावरांना आणि लोकांना पिण्यासाठी पाणी एका टँकरमध्ये उपलब्ध होऊ शकत नाही तर दोन टँकर सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील लोकसंख्या 600 असून फक्त एक टँकर सुरू आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे पण लाईट नाही. पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी गावकरी करत आहेत. यावेळी साहेबराव जाधव, लक्ष्मण कचरे, देवीदास कचरे, ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर कचरे, सोपान जाधव व आदीसह गावकरी उपस्थित होते. आज पाऊस जरी पडत असला आजची परिस्थिती आज आपण एका ग्रामीण भागात आहोत. जालन्यामधलं गाव आहे कचरेवाडी. पाऊस असूनसुद्धा गावाची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. तर काही नागरिक आपल्यासोबत आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांना पाण्यासाठी काय समस्या? आपलं नाव? मी साहेबराव बापूराव जाधव, राहणार कचरेवाडी. आमचे येत असता आज जवळपास महिना व्हायला लागला. पाण्याचं हे टँकर येईना हे होईना, पाऊस असून बी पाणी प्यायला भेटाना. तर आतापर्यंत आपण कुठे शिकायत वगैरे केली का पाणी काय येत नाही? मध्ये ग्रामपंचायतमध्ये सभा घेतली होती, त्या सभेमध्ये बोललो होतो. तितक्यापुरते दोन दिवस टँकर आले. उदुक ते टोपे भैयासाहेबाचे पी ए आले ते शिंदे, त्यांना बोललो. तितक्यापुरतं दोन दिवस आले ना, आता उदुक जसं तसंच बंद पडलं रे. आता सध्या पाणी आहे का प्यायला? पाणी सध्या बी नाही. 8 दिवस झाले पाण्याचे टँकर येईना काही होईना. पाणी बी नाही प्यायला, लाईन बी नाही इकडं. सध्या पाणीच नाही आणि जनावराला यांना पाणी मग जनावराला न्यायला काय? तसेच आपले कसे तरी विहिरीतून काढते तर विहिरीला पाणी नाही. काय वाटतंय पाणी काय येत नाही? पाणी आता काय येत नाही. आता ते टँकर नाही आले त्याला काय येणार? मध्ये टँकर सुरू होते. आता नाही, आता नाही ना. 8-10 दिवस झाले पाणी. दोन दिवस टँकर आले नंतर मध्यात पुन्हा बंद झाले. मग कसं भागवत आता पाणी? ते तर आता विहिरीत एखाद्या वेळेस आता विहिरी पण खोल पाणी नाही आहे. कसं पाणी काढावं लागतं? आता जर आपण जर बघितलं तर आपण कचरेवाडीमध्ये पाण्याची समस्या भरपूर आहे. पाऊस पडून सुद्धा पाणी नाही लोकांना, गावात ग्रामस्थांना पाणी नाही आणि जनावरांची सुद्धा अडचण आहे. लवकरात लवकर कचरेवाडी ग्रामस्थाची विनंती आहे की लवकरात लवकर टँकर सुरू करा. कोंडी बानपट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना. कोडिंबा अनपट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.